संगमनेर तालुक्यातून हायस्पीड रेल्वे जाणार असल्यामुळे नाशिक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील भूमी अधिग्रहण करण्यास सुरुवात झाल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेमध्ये जे काही मूल्यांकन झालंय यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळतोय असा खणखणीत आरोप शेतकऱ्यांनी केलाय. संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील मोजक्या शेतकऱ्यांना 5 पट नुकसान भरपाई देण्यात येत असल्यामुळे बाकीच्या शेतकरी वर्गांना अतिशय अल्पदरात नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकरी वर्गात भिन्नता पाहायला मिळते. शेतकरी वर्गाने हायस्पीड रेल्वेच्या प्रशासनाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीची प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत नाहीत तर मुठभर लोकांच्या भल्याचा विचार करत हायस्पीड रेल्वेमधील जमीन अधिग्रहणामध्ये भेदभाव केला जाण्याचा संतापजनक प्रकार संगमनेर तालुक्यात घडलाय. राहणार पारेगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. आम्ही काल रेल्वेच्या ऑफिसला गेलो होतो. आम्हाला रेल्वेचा ऑफिसर गवसाना तास 2 तास पण गेलो होतो आम्ही गवशीत. तिथे गेल्याच्यानंतर आम्ही गुंजार साहेबाची 1 तासभर वाट पाहिली. थांबलो तिथं त्यांच्या संग चर्चा केली का बाबा म्हणलो आमचा असं गट नंबर आहे तर आमचं 229 गट नंबर आहे. तिथे 40 झाडं आंब्याचे तर आमच्या शेजारी 273 गट नंबर आहे त्याच्यावाले 32 झाडं 16 लाख रुपये आणि माझ्यावाले 40 झाडं 1,91,000 आहे एवढं. आणि झाडं एका दिवशी लावले आणि एका ठिकाणून आणले. पारेगाव खुर्द येथील माझी 3 गट नंबर रेल्वेकरता दिलेली आहे. परंतु ज्यावेळेस सुरुवातीला सर्वे झाला झाडांचा त्यावेळेस अनेक झाडेसुद्धा रेल्वे खात्याने काही घेतलेले नाही आहे आणि प्रत्यक्ष ऑफिसला अनेक वेळा चक्रा मारले असता आणि सगळं व्हॅल्युएशन पाहता ठराविक मुठभर लोकांचेच व्हॅल्युएशन वाढवून दिलेले आहे. 12 हा सर्वे नंबर आहे. या सर्वे नंबरमध्ये माझं एकूण 45 गुंठे हे क्षेत्र हे महा रेल्वेमध्ये जात आहे त्याची भूसंपादन झालेलं असता असं आढळून आलं की 45 गुंठ्यामध्ये 42 गुंठे हे माझं आहे व इतर उर्वरित 3 गुंठे हे येथील पुढारी गावातील नामवंत पुढारी आणि राजकीय पुढारी तसेच ते एका पदावरती आहेत त्यांचं 3 गुंठे जात आहे. आम्हाला काल सरकारी महारेलच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर असं आढळून आलं अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तुमच्या 10 आंब्यांचं व्हॅल्युएशन उदाहरणार्थ सांगतोय 10 आंब्यांचं व्हॅल्युएशन 2.5 पट गव्हर्नमेंटने दिल्यानंतर 37,000 रुपये होतं आहे. तेच माझ्या बाजूला जे 2 गुंठे येथील नामवंत जे सरपंच आहेत त्यांचं आहे त्यांचं 40 झाडे लावलेले नसतानाही त्या महाभूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी त्या 40 झाडांचं व्हॅल्युएशन हे 16 लाख रुपये काढले. हे कोणत्या बेसवर आणि कसं काढलं याची आम्हाला सर्व ग्रामस्थांना एक शंका आहे की ह्या भूसंपादनात एक घोटाळा झालेला आहे. अधिकाऱ्यांना पैसे चारून हा घोटाळा केलेला आहे तरी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी गव्हर्नमेंटला व महाभू संपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी हा घोटाळा उघड करून आमची मोजणी परत करून जे काही क्षेत्र आमचं जात आहे हे मीडियासमोर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपादित करून आम्हाला त्याचं जागेवरती व्हॅल्युएशन सांगावं तरच आम्ही ह्या भूसंपादनाला देण्यास तयार राहू अन्यथा आमचा ह्या भूसंपादनाला विरोध आहे. या झाडांची पारेगावमध्ये जे झाडं मोठी झाले तर त्यावेळेस ते कृषी सहाय्यक जे कोणी होते आणि महारेलचं काम असं आहे की ह्या यंत्रणेबरोबर जायचं म्हणजे फॉरेस्टच्या अधिकाऱ्याबरोबर जावं लागतंय नंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्याबरोबर जावं लागते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याबरोबर जावं लागते PWDच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर जावं लागतं कारण त्यांना आपली जी अलाइनमेंट आहे जे आपली रेल्वे ट्रॅक आहे तो दाखवावा लागतो आणि तो प्रत्येक गट नंबर दाखवला लागतो आणि त्या गटामध्ये मग ती झाडं मोजायची काम त्याचं वय आणि त्याचं व्हॅल्युएशन कशा प्रकारे ठरवायचं हे मात्र हा पूर्ण अधिकार त्या यंत्रणेचा आहे तो आपल्याला तो अधिकार प्राप्त होईल. तेव्हा महारेलचं जे काम आहे ते फक्त कोणता शेतकरी त्याचा गट नंबर आणि त्या यंत्रणेबरोबर ते त्यांना दाखवून देणं आणि त्या यंत्रणेबरोबर त्याचा पंचनामा जो काही ते करत असेल. वडगर राहणार पारेगाव खुर्द. माझा गट क्रमांक 268 जमीन जाते आपला रेल्वे जाते त्याच्यामध्ये माझे 45 झाडं होते त्याचं व्हॅल्युएशन त्यांनी 1,56,000 दाखवलं 2.5 पट देऊन आणि माझ्या बाजूलाच जो चिंचाची झाड आहे त्याचं 22 लाख रुपये दाखवले.
ते कशी एवढी तफावत कशी काय होऊ शकते, झाडं तर आमची सारखेच होते। महारेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या कुठल्या पद्धतीने म्हणजे कुठल्या यांनी हे केलं, एकाला एक दिलं, झाडं तर सारखेच दिसत आहेत, आणि मग एवढं पैशाची तफावत कशी काय येऊ शकते? अन्याय झाला, आमचे पण आम्हाला पण तेवढंच मिळावे। सर्वे करताना सगळ्यांची सारखीच मुद्दत झाली होती, 3.5 वर्षाचे एक एक झाडाचं वय लावलं गेलं होतं। हा फरक कशामुळे झाला? अधिकाऱ्याला काही राजकीय दबाव आला का कुणाचा दबाव आला, हे कशामुळे घडलं? असं एवढी तफावत कशामुळे झाली? बा झाडं एवढा बदल कसा? असं जर रेल्वेकडून जर याच्यावर ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचा असाच विरोध राहील गावकऱ्याकडून त्यांच्याकडून। आम्ही नाही ऐकलं तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। दगडू दामू वडगड संपणार पारेगाव खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। आदेश वाकळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर।